तर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये 3 AK रायफल आणि त्याचा दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे मिळून आली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आले. याबाबत तात्काळ भारतीय कोस्ट गार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बर्ट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26/6/2022 रोजी सकाळी 10:00 सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. 13:00 सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे. सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघे मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येतो आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात ही माहिती जरी प्राप्त झाली असली तरी कुठेही याबद्दल ऑथेंटिसिटी आहे कुठेही कमी राहू नये या दृष्टीनं माहिती जरी प्राप्त झाली असली तरी सगळीकडे नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. सणांचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी काही कुठली घटना घडणार नाही याच्याकडेही लक्ष ठेवण्याकरता सांगितलेलं आहे आणि केंद्रीय यंत्रणा या संदर्भात आपल्यासोबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत आणि आता या माहितीचं कन्फर्मेशन हे केंद्रीय यंत्रणाने दिलेलं आहे. निवेदनावरती विनंती आहे. उद्या गोपाळकालाय श्रीवर्धन तालुक्यामध्ये हरेश्वर भरडखोल परिसरामध्ये झालेली हे प्रकरण आहे. गोपाळकाला असेल मोठ्या प्रमाणात तिथं साजरा होतोच, त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमनी मोठ्या पद्धतीनं प्रवास करतात. जर आत्ता तिथं रायगड जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा कमी पडत असेल तर आपण वाढीव तिथं पोलीस यंत्रणा ही तिथं देण्यात यावी आणि कुठेही उत्सवांच्या मध्ये या येथून अडथळा येऊ नये ही फक्त एक राज्य शासनाने आणि गृह विभागाने तेवढी फक्त एक खात्री घ्यावी एवढीच विनंती. होय अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी सांगितलं की जरी ही कन्फर्म माहिती मिळाली असली तरीही सगळ्या उपाययोजना केल्या जातील आणि पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल. ATS देखील त्या ठिकाणी लक्ष घालत आहे आणि आवश्यक असेल तर ॲडिशनल फोर्स देखील त्या ठिकाणी दिला जाईल. ॲबंडंट कॉशन म्हणून ज्या ज्या काही गोष्टी करण्याच्या जी आवश्यकता आहे त्या सगळ्या केल्या जातात. भुजबळ सर. अध्यक्ष महोदय, हे वर्तमानपत्रात ती केवळ 1.5 महिन्यामध्ये 137 आत्महत्या झाल्या आणि त्यामध्ये सुद्धा नांदेड आघाडीवर. दुसरं वर्तमानपत्र म्हणतंय की ह्या 23 दिवसामध्ये 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सर्वाधिक 46 एकट्या मराठवाड्यात झाल्या. अध्यक्ष महोदय, आपण या सगळ्या गोष्टीकडे अतिशय बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे. सरळ हस्ते मदत करावी लागणार आहे. नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे कांद्याचे प्रश्न. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन जारी केलेलं आहे. बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहे. बोट मस्कतहून ओमान मार्गे भारतामध्ये आलेली आहे. हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी ही संशयास्पद बोट आढळली आहे, मात्र बोटीतील खलाशांना ओमानमध्ये सोडली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे दिलेली आहे. बोटीचं इंजिन खराब झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हे निवेदन सादर करत ही माहिती दिलेली आहे. तर ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याचं कळतंय आणि किनारपट्टीवर सध्या हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी निवेदनात म्हटलेलं आहे. ही बोट ही ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या मालकीची आहे.
बोट मस्कतहून ओमान मार्गे भारतामध्ये आलेली आहे आणि बोटीतील खलाशांना ओमानमध्ये सोडलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नुकतीच दिलेली आहे। तर या बोटीचं इंजिन खराब झाल्याची माहिती देखील मिळाली असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर इंजिन खराब झालेली बोट ही किनाऱ्यावर आली अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हे निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिलेली आहे। बोट ही ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या मालकीची आहे। बोट मस्कतहून ओमान मार्गे भारतामध्ये आलेली आहे आणि बोटीतील खलाशांना ओमानमध्ये सोडलेलं आहे। तर बोटीचं इंजिन खराब झाल्याची माहिती मिळते आणि इंजिन खराब झाल्यामुळे ही बोट किनारपट्टीवर लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांकडून सगळी माहिती घेत ही माहिती सभागृहात निवेदनाद्वारे जारी केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। रायगडमधून ही खळबळजनक बातमी समोर आल्यानंतर रायगडमध्ये हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळून आली आणि ही बोट ऑस्ट्रेलियाच्या नागरिकाच्या मालकीची असल्याचं निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर बोटीतील खलाशांना ओमानमध्ये सोडलेलं आहे आणि बोटीचं इंजिन खराब झाल्याची माहिती मिळते आणि इंजिन खराब झालेली ही बोट हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रशासकीय यंत्रणांकडून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर सकाळपासून नेमकं काय घडलेलं आहे आपण ते देखील पाहूया। हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी एक संशयास्पद बोट सकाळच्या सुमारास आढळून आली। या बोटीमध्ये 3 AK-47 रायफल्स आणि 225 राऊंड्स आढळलेले आहेत। तर बोटीवर 10 बॉक्स देखील आढळून आलेले आहेत। बोटीची नोंदणी ब्रिटनमध्ये असल्याची माहिती मिळते। बोटीवर असलेले 2 जण ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। बोट ओमानमधून भरकटल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून याची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। एटीएस प्रमुख विनीत अगरवाल हे घटनास्थळी रवाना झालेले आहेत आणि दहशतवादी कनेक्शन आहे का याचा तपास देखील आता प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू करण्यात आलाय। तर नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देखील जारी केलेलं आहे। ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ही बोट भरकटून आली असल्याची माहिती देखील मिळते। इंजिन खराब झाल्यामुळे ही बोट किनारपट्टीवर आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय।